हास्य जत्राचं हे दुसरं पर्व आहे आणि त्यात तुम्ही सलग 2 दिवस जज करणार आहात. कॉमेडी शो जरी असला तरी एक जबाबदारी असते, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? मुख्य म्हणजे ना, मी एन्जॉय करतोय प्रत्येक क्षण, मी त्याचा आनंद घेतोय, कारण ही खरंच हे कलावंत सर्व सुपर्ब आहेत आणि महाराष्ट्राला एक नवीन टॅलेंट ह्या निमित्तानं मिळणार आहे. हे सर्व सॉल्वर्स तर आहेतच, अंशुमन विचारे, विशाखा सुभेदार, समीर चौगले, पण त्यांच्याबरोबर हे जे नवीन कलावंत आहेत ते सुद्धा त्यांना ही एक फार मोठी अपॉर्च्युनिटी आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे यंग टॅलेंट आहे त्यांना ही एक फार मोठी संधी आहे आणि ही संधी ह्या मंचाने उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्या संधीचं ह्या लोकांनी खरंच सोनं केलेलं आहे. कारण मी ॲज अ जज, मी जज करतोय पण मी एन्जॉय करतोय, आय एम एन्जॉईंग माय टाईम. आणि मला खरंच खूप 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 हसायला होतंय, मी इतका हसतोय, माझं पोट दुखायला लागतं आणि माझी खात्री आहे प्रेक्षकांचं पण तेच होणार आहे. कॉमेडीच्या जागेत जर तुम्ही निवडणार आहात तर कॉमेडी स्किट करताना स्पर्धकांमध्ये कोणत्या क्वालिटीज असाव्यात त्या जेणेकरून कॉमेडीचा झाक त्यांना जहागीरदार म्हणून निवडला जाईल? कॉमेडीचं सर्वात मोठं सिक्रेट म्हणजे टायमिंग. हे जे टायमिंग ज्या कलाकाराला कळलेलं आहे, जो टायमिंग साधू शकतो तो विनोद सुपर करू शकतो. ॲट द सेम टाईम त्यांना स्क्रिप्टची पण गरज असते. स्क्रिप्ट चांगलं असेल तरच विनोद बाहेर येणार. आणि हे सर्व कलावंत उत्कृष्ट आहेत, स्क्रिप्टसुद्धा चांगली आहेत आणि प्रत्येकाकडे टायमिंग सेन्स फार उत्कृष्ट आहे. तेव्हा आय एम कॉन्फिडंट. आणि सेकंडली, मी सर्वांना सुरुवातीला हेच सांगितलं तर तुम्ही जेव्हा परफॉर्म करता ना तेव्हा तुम्ही ॲक्च्युली एन्जॉय केलं पाहिजे. तुम्ही जेव्हा स्वतः ते परफॉर्मन्स एन्जॉय करता ना तेव्हा लोक एन्जॉय करतात. तुमचा हा सोनी मराठीवरील पहिला शो आहे, म्हणजे तुम्ही सोनी मराठीवर दिसताय, तर असंच प्रेक्षकांना अजून तुम्हाला बघायला भेटेल का? नक्कीच मिळेल बघायला परत परत, जर सोनी मराठीने मला आणखी संधी दिली तर, आणि मला आवडेल करायला. महाराष्ट्राची हास्य जत्रा मधले सगळे स्पर्धक हे मराठी इंडस्ट्रीमध्ये लोकप्रिय आहेत, तर या पर्वातील परफॉर्मन्स पाहून, पहिल्या पर्वातील परफॉर्मन्स पाहून त्यांच्याबद्दल तुम्ही काय बोलाल? नाही, ते लोकप्रिय आहेतच आणि त्यांच्याबरोबर मी आधी सुद्धा काम केलेलं आहे. आम्ही जेव्हा एक वेगळ्या शोवरती होतो तेव्हा हीच सगळी मंडळी होती आणि त्या लोकांनी तेव्हासुद्धा खूप खूप धमाल केली होती आणि आताही तितकीच मोठी धमाल करता येते. आणि माझी खात्री आहे की त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे जे नवीन लोक ह्या आमच्या ह्या सोमवार मंगळवारच्या पर्वात आहेत त्यांना सुद्धा ही फार मोठी एक अपॉर्च्युनिटी आहे. शेवट प्रेक्षकांना काय संदेश द्या? संदेश हाच की महाराष्ट्राची हास्य जत्रा सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार जरूर पहा. सर्व टेन्शन तुमचं कायमचं दूर होईल आणि तुम्ही एक आनंदाने हसत हसत तुमचा अख्खा आठवडा त्याच्यात जाईल. थँक्यू व्हेरी मच.